नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी वैभव गुरव. हाय, मी वेदिका. तर आपल्या सोबत आज आहे वेदिका, म्हणजेच माझी बायको. तर तुमच्या समोर मी आज पहिल्यांदाच तिला घेऊन येत आहे. आणि आज आपण जात आहोत ओझरमध्ये. तुम्ही आपले दोन व्हिडिओ बघितले असतीलच. आणि त्याआधी आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आमचे व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजेत ना, तर लाईक कोण करणार. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत राजापूरमधील ओझर गावामध्ये. या गावातले तुम्ही आपले आधीचे दोन व्हिडिओ पाहिले असतीलच, एक बंधाऱ्याचा आणि धरणाचा. तर तिथे एक चांगलं आणखीन एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे ओझर कडा. तिथे एक मस्त निसर्गरम्य रम्य धबधबा आहे. तर तो बघण्यासाठी आपण जात आहोत आणि सोबत आपण वेदिकाला घेतलेला आहेच. वेदिका सुरुवातीला पहिल्यांदाच येते आपल्यासोबत आणि तिला पण एक्सपिरियन्स घ्यायचा आहे शूटिंगचा, म्हणून ती बोलली की आज मी येते, म्हणून तिला आपण आज घेऊन जात आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊया आता ओझर कड्यावरती. मित्रांनो, आता आपण खरवते गावाच्या थोड्या मागे आहोत आणि इथे हायवेवरती दरड कोसळली आहे बघा. आणि जे सी बीने दरड काढण्याचं काम चालू आहे. माती बघा, पूर्णपणे दुसऱ्या लेनवरती ही माती आलेली आहे बघा. चला आपण आता पुढे जाऊयात. तर आता कड्यावर जाता तर इथे किती आपल्याला शेळ्या भेटल्यात बघा. आपण आता ओझर कड्याच्या दिशेने जातो आहे आणि वाटेत आपल्याला ह्या सगळ्या शेळ्या भेटल्या बघा, किती आहेत बघा. आणि त्यांचा राखणा पण आहे. जरा इकडे काय नाव तुझं? हा, कुणाल. तुझ्या आहे त्या शेळ्या सर्व? रोज जातोच घेऊन. कुणाल लाजला आपल्याला बघून. चला आपण आता कड्याच्या दिशेने जाऊयात. तर मित्रांनो, आपण आता ओझर गावमध्ये आहोतच आणि आपल्यासोबत आपले भाऊजी आणि बाजूला माझा आहे तो सुहास. तो याच गावातील एक रहिवासी आहे आणि ओझर कड्याबद्दल त्याला खूप माहिती आहे. तर त्याला आपण आता घेऊन जात आहोत. काय इथे फिरून आबू फुलपाखरू, फुलपाखरू हे बघा इथे. हा हा हा, छोटंसं एक फुलपाखरू आहे, तुम्हाला दाखवतो बघा. इथे एक फुलपाखरू आहे बघा, एक वेगळ्या प्रजातीचा आहे. मस्त बसलाय बघा एक फांदीवरती. आणि आपण आता ओझर कड्याच्या दिशेने जातो आहोत. आपल्यासोबत सुहास आहे, तो आपल्याला जाता आता माहिती सांगणार आहे. आता ऊन पडलंय, मागाशी निघालं तेव्हा पाऊस होता. सुहास, काय सांगशील आता मग कड्याबद्दल? कड्याबद्दल आता तुम्हाला मी असं माहिती देतो की आमचा हा ओझर कडा, हे तिका आमचं ओझर गाव काय बुडत होता, त्याबद्दल देवीला आमच्या त्या कड्यावरती लात मारून कडा फोडला आहे आणि ओझर गाव वाचवलं आहे. कुठली देवी? दुर्गा देवी. दुर्गा देवी, हा. म्हणजे तुमचं जे ओझर गाव आहे त्याच्यावरती एक संकट आलं होतं आणि त्यावेळी जी दुर्गा देवी आहे, म्हणजे काय पूर आला होता का? हा, पूर आला होता. कडा मोठा होता, त्याबद्दल ते ओझर गाव एकदम फुल तुंबलं गेलं पाणी त्याच्यामध्ये आणि बुडत होता ओझर गाव. हा, म्हणजे ओझर गाव त्या पुरामध्ये बुडत होत. त्यावेळी जी दुर्गा देवी ओझरची जी ग्रामदेवता आहे तिने या गावाला वाचवलं. कशा प्रकारे वाचवलं? गाव बुडत होता त्याबद्दल आणि सर्व देव पळूनच गेले वरती. हा, म्हणजे इतर देव पळून गेले. इतर देव सगळे पळून गेले. हा, ते कुठे जाऊन कुठे डोंगर जिथे भेटल तिथे जाऊन ते थांबले. हा, तिथे त्यांचं मग मंदिर बांधून ते तिथे स्थानिक झाले. हा हा हा, मग त्या कड्यावरती लात मारली. हो, त्या कड्यावरती लात मारून तो कडा फोडला, दुर्गा देवीचा तो पायी मोडला. मग त्याच्या ती लंगडत लंगडत वरती गेली. तिला जिथपर्यंत जावलं तिथपर्यंत ती जाऊन स्थानिक झाली. हा, मग तिथेच ते आता तिथं मंदिर आहे का तिथे? हा, तिथे मंदिर आहे तिचं. आता मंदिर बांधलं गेले. हा हा हा, हा का भोगतोय आपल्यावरती, त्याला नवीन नवीन वाटतं, नवीन माणसं दिसतोय म्हणून भोगतोय तो. तर सुहासने आपल्याला थोडीशी माहिती सांगितलीच आहे त्या कड्याबद्दल. आपण आता थोड्याच वेळात त्या ओझर कड्यावरती पोहोचू. आणि मित्रांनो, आपल्यासोबत आपली संपूर्ण फॅमिली आहे मागे ओझर गावातली बघा. लावण्या पण दिसते. लावण्या, कुठे पळतेस? हे बघा, लावण्या पण आपल्यासोबत आहे आणि मागे आपली जी सर्व फॅमिली आहे ती पण आपल्यासोबत कड्यावरती येते. आणि त्यांनी पण हा कडा अजूनपर्यंत पाहिला नाही आहे, पहिल्यांदाच येत आहेत बघा. सर्व दिसत असतील तुम्हाला. आणि सुहास, अजून काय सांगशील? काय सांगू? सांगा आता तुझ्या गावाबद्दल थोडीशी माहिती दे आम्हाला. आणि तू परवाचा धरणाचा व्हिडिओ बघितलास ना गावातला आणि बंधाऱ्याचा? बंधाऱ्याचा मी नाही बघितला. हा, तू पण बघून घे. म्हणजे तू त्या दिवशी नव्हतास, तुला मी शोधत होतो माहितीसाठी.
पण आता आपण किती वेळ लागेल आपल्याला जायला अजून? आता आपण किती 10 मिनिटात जाऊ वरती, 10 मिनिटात पोहोचू. ठीक आहे, सुहास आपल्या सोबत आहेच आणि मागे फॅमिली दिसत असेल आपली सर्व. चांगलं वातावरण आहे, ऊन पण थोडस पडलंय. चला मग आता आपण पुढे जाऊयात, आपल्याला आणखीन जाता जाता काय मिळतं ते बघूयात आणि पुढे गेल्यावरती आपल्याला सुहास आणखीन थोडीशी माहिती देईलच. हे बघा सगळी आपली फॅमिली आहे आणि आपल्यासोबत कड्यावरती येते. लावण्याला आता उचलून घ्यायला लागलं, पाय दुखले तिचे. वेदिका दमलीस? ही माझी ताई आणि वेदिका. चला आपण जाऊयात पुढे आता. आता सुहासने कसली तरी भाजी काढले. सुहास काय काढलेस? कुड्याच्या शेंगा. कुड्या? कुड्याच्या शेंगा. हे बघा या भाजीसाठी सुहासने काढल्यात. कुड्याच्या शेंगा काढले, त्याची भाजी छान असते. उकडवायचे, कापून उकडवायचे आणि ते मग उकडल्यानंतर मग आपण जसं बनवतो फोडणीला येतो तसं फोडणीला देऊन टाकायचं. बरोबर, मस्तच. हे बघा ह्या कुड्याच्या शेंगा आहेत आणि झाड झाड कसं ओळखायचं आहे बघा, हे पानावरून तुम्ही हे ओळखू शकता. आणि काय काय दिसेल ते दाखव आम्हाला नवीन नवीन. हा चला पुढे जाऊयात आता. लावण्या धावू नकोस. बघा मित्रांनो ही पायवाट बघा जंगलातली कशी मस्त वाटते. बाजूने दोन्ही बाजूने जंगल आणि मध्ये पायवाट आणि आपल्यासोबत हे दिसतात ते लावण्याचे पप्पा आणि मागे लावण्याची मम्मी म्हणजे आपलीच ताई आणि वेदिका. आणि सुहास, सुहास किती जमवलास? हे बघा किती झाले, थोडेसे झाले, दोन दोन तिघांपुरता भाजी होईल. होय ना, तिघांपुरता म्हणजे होईल, म्हणजे मायासाठी होईल भाजी. तुम्हाला दोघांसाठी भरपूर झाली. भरपूर झाली ना, बस बस ठीक आहे. आता पुढे जाऊयात आणखीन. तर मित्रांनो आता आपण मला वाटतं कड्याच्या इथे पोहोचत आहोत आणि मोठ्याने आवाज येतोय कड्याचा. सुहास आलो का आपण? हा ते समोर तो आता कडा दिसतोय डोंगर, तिथे आपण आता थोड्याच वेळेत पोहोचू. आणि सुहास पण आपल्याला सांगतोय की आपण आता इथे पोहोचलेलो आहोत. आवाज येतोय? हा 5 मिनिटावरती होय ना. हा ठीक आहे, आपल्याला त्या आता कड्याच्या इथे जायचं आहे. बघा जवळ जाऊन फोडलेला आहे ते, मग जवळ जाऊन आपण बघूयात. तर मित्रांनो आपण आता फायनली ओझर कड्यावरती पोहोचलेलो आहोत आणि आता डोळ्यासमोर आपल्याला दिसतोच आहे तो कडा. आणि तुम्हाला आवाज येतोय काय बघा, त्या पाण्याचा वरून जो कड्यावरून पाणी पडतंय त्याचा आवाज येतोय काय बघा. आम्हाला चांगला आवाज येतोय. सुहास आहेच आपल्या सोबत आणि आपली फॅमिली पण सर्व आहेच. चला आता तुम्हाला मी दाखवतो ओझर कडा. तर मित्रांनो तुम्हाला आता समोर दिसेलच बघा धबधबा. थोडा थोडा दिसत असेलच, आता आपण जवळ गेल्यावरती तुम्हाला पूर्ण दिसेल. हा कसं आता पांढरं शुभ्र पाणी दिसेल कड्यावरचं. लावण्या आलीस कड्यावरती? वा 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 वा, धबधब्याचं पाणी असं उडतंय जसं वाटतंय बॉडी स्प्रेज मारल्यासारखं वाटतंय. बघा नयनरम्य ओझर कडा. हा मित्रांनो बघा आपण फायनली ओझर कड्यावरती पोहोचलेलो आहोत. निसर्गरम्य धबधबा बघा कसा वाटतोय आणि त्याचे जे तुषार आहेत ते कसे उडतात बघा धबधब्याचे. लगेच सर्व सेल्फी काढायला सुरुवात झालेली आहे. बघा किती मस्त रंग वाटतोय. लावण्या कसं वाटतंय? लावण्या आधी पाण्यामध्ये गेली. वेदिका कुठे आहे? हा बघा वेदिका आणि ताई आलेले आहेत. दमलात की? खूप दमले म्हणतायत. ओके कुठे आहेत?
लावण्य आपल्याला कोके दाखवते बघा कुठे आहेत. हां हे छोटे छोटे आहेत कोके. कोक्यांचा आपला एक व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या. आता इथे सुहास आहे, सुहासला आपण विचारूया थोडीशी माहिती आणखीन. मित्रांनो, सुहास आपल्याला आता या कोंड्याविषयी थोडीशी माहिती सांगेल. सुहास काय सांगशील? दादा हे मंदिर आता हे बांधलेलं आहे. कुठे? इथे आहे ते मंदिर. झाड कसलं आहे? हे अंजनाचं झाड आहे. अंजनाचं झाड आहे बघा हे. आणि इथे देवस्थान आहे बघा समोर, झाडाच्या मुदामध्ये इथे देवस्थान आहे. आणि देवस्थान असं आहे की ते सौंदलकरांचं आहे. ते सौंदलकरांचं देवस्थान म्हणजे त्यांचं लग्न काही कार्यक्रम असतील त्यांच्या वाडीमध्ये, तर ते या कोंडीचं पाणी नेल्याशिवाय त्यांचं लग्नाचा कार्यक्रम होत नाही. ते वाजत गाजत घेऊन येणार आणि ते पाणी पण वाजत गाजत घेऊन जाणार आणि मग त्याच्यानंतर त्यांचे कार्यक्रम होतात. ते त्यांचं हे देवस्थान आहे इथे. आणि या ओझरकडा आपल्या दुर्गादेवीने दुर्गादेवीने फोडलेला आहे ओझरगाव बुडत असताना. आणखी तो कडा फोडला आणखी त्याच्यावर भांडणं चालू झाली ओझर गावाची आणि सौंदळ गावाची. हा असं भांडणं म्हणजे त्यांचं बातबात झाली की सौंदळकरी म्हणत आमची कोंड आहे, ओझरकरी म्हणत आमची कोंड आहे. आणि ते हे आम्हालाही आमच्या आजोबांनी पूर्वजांनी अशी माहिती दिली. आम्ही काय सत्य आम्ही बघू शकलो नाही. तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजाकाली झालेली. तर त्यांनी सांगले की याच्यावरती जी बत्ती चालेल पाण्यावरती या पाण्यावरती ज्याची बत्ती राहील टेकून त्याची कोण. मग ती अशी ओझरकरांनी पाण्यावरती बत्ती पेटवली आणि सौंदळकरांनी तेलावरती बत्ती पेटवली. असं काय त्यांची वातावरण झाली त्यांची. आणि मग ते त्यांचे ही बत्ती आहे पाण्यावरती टेकली आणखी त्यांची भिजाली आणि ती भिजाल्यानंतर मग ते ओझरकोंड अशी झाली. पण ओझरकोंड अशी आहे सौंदळमध्येच. त्यांचं सर्व चालतं आहे इथे. ओझरकांचं काय चालत आहे फक्त ओझरकडा फोडल्याबद्दल ते ओझरकोंड देवीने ते फोडला कडा म्हणून. आता कुठल्या कड्यावरती लात मारली होती देवीने? आपल्या या समोर गॅप दिसतोय ना तिथेच मारली मधोमध. हा म्हणजे त्या देवीने इथे पाणी वाहत आहे ना इथे समोरच मारली लात मारली. लात मारली कडा फोडला त्यानंतर वरती लगडत लगडत म्हणजे वरती पाणी तुंबलं होतं का? वरती पाणी तुंबलं होतं कड्याच्या वरच्या साईडला सगळं पाणी तुंबलं होतं डुबत होतं त्याच्यामुळे पूर्ण ओझरगाव डुबत होतं. आणि त्यानंतर देवीने या कड्यावरती लात मारून हा कडा फोडून कुठून ते पाणी सगळं खाली पडून त्या गावाला वाचवलं. बरोबर, अशी आपल्याला चांगली माहिती दिली सुहासने. आणि इकडे काय बांधलं? इकडे त्यांचं मंदिरच असं बांधलंय. ते पण म्हणजे मंदिरातच जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. काम चालू आहे सौंदर्यकरांचं. बघा हे कसं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा कडा आहे. आणि आपल्याला सुहासने चांगलीच माहिती दिली आहे. आपली फॅमिली पण खूप एन्जॉय करते या कड्यामध्ये. बघा सर्व. हा अजून आपण थोडं जवळ जाऊयात आणि बघूया. बघा हे देवस्थान आहे सौंदळ गावाचं. कुठलाही कार्यक्रम असेल गावामध्ये तर इथे पहिलं ती गावातील लोक येतात आणि त्यानंतर ते कार्य काय असेल ते पुढे साधलं जातं. हा इथे एक घंटा आहे बघा. मोठी घंटा पण होती ती सोडली. हा मोठी घंटा होती ती पण सोडली. मित्रांनो, या कड्याच्या आवाजामुळे सुहासचा किंवा माझा आवाज थोडासा कमी येईल तुम्हाला, कारण इथे या कड्याचाच खूप मोठा आवाज येतोय. आता आपण थोडा जवळ जाऊन बघूयात आणखीन कडा कसा दिसतोय तो. आणि कोण किती उंच असेल तरी आपण वस्तू उडी टाकली ना तरी पाय लागत नाही खाली. हा म्हणजे खूप ही कोंड आहे ती खूप खोल असणार आहे, त्यामुळे इथे कोण असं सहसा पोहण्यासाठी वगैरे जात नाही. तुम्ही आलात तरी कधी जाऊ नका त्या पाण्यामध्ये. चला आता आपण जरा पुढे जाऊन बघूयात. तर मित्रांनो, हा कडा कसा आहे बघा. हा हा हे सगळं ढासाळलेलं आहे बघा कडा. या कड्यामुळेच याला नाव ओझर कडा पडलंय. आपण आता जवळ आलेलो आहोत.
बघा माझ्या मागे ओझर कोंड स्वस्त बघा धबधबा कसा निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे। काय म्हणतोस इकडे वरती आहे तर मित्रांनो कसा वाटला धबधबा ओझर कोंडीचा? तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपल्यासोबत आपली फॅमिली पण आहे, त्यांनी पण खूप एन्जॉय केला। आपण पण सर्व पहिल्यांदाच या कोंडीवरती आलो होतो, मी पण पहिल्यांदाच बघितला आणि एक मस्त निसर्गरम्य धबधबा होता। तर आपल्यासोबत सगळी फॅमिली आहे, कामिनी काय सांगशील? आम्ही तर फर्स्ट टाइम आलो आहे, खूप छान वाटलं व्हिडिओ निमित्ताने आम्ही इकडे आलो। हां तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा। तर सगळे काय सांगाल आपले व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना काय सांगाल? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राइब करा। हां तर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय।